गोड़ेगाव पोलीस स्टेशन मध्ये 27 जून 2021 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 142/2021 भादवी कलम 326 वाढीव कलम 302 नुसार फिर्यादी नामे कैलास उर्फ बाबू यांनी फिर्याद दिली आहे की 27 जून 2021 रोजी जुन्या भांडण्याच्या वादातून गोविंद विठ्ठलमध्ये आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून कोयता आणि लोखंडी रॉडनं मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं अशा आशयाची फिर्याद त्यांनी दिली होती। तरी सदर गुन्ह्यातील फिर्यादी हा दवाखान्यात औषधोपचार घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे सदर गुन्ह्यास 302 हे वाढीव कलम लागलं होतं। सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं गुन्हा उघडकीस आणून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या। त्यानुसार 6 जुलै 2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगाव हद्दीत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असतानाच गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी नामे गोविंद मदे हा नारायणगाव टोमॅटो मार्केट येथे येणार आहे। लागलीच सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित इसमास ताब्यात घेतलं गेलं। त्यास त्याचं नाव व पत्ता विचारलं असता त्यानं त्याचं नाव गोविंद विठ्ठलमध्ये वय 29 वर्ष राहणार गंगापूर बुद्रुक तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असं सांगितलं आहे। त्याच्याकडे सदर गुन्ह्याविषयी विचारपूस केली असता त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून कैलास उर्फ बाबू दशरथ गेंगजे याला मारहाण केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्याला घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं आहे। सदर आरोपीवरती यापूर्वी घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 220/2017 आर्म ॲक्ट 3/25 गुन्हा दाखल आहे। सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार हनुमंत पासलकर पोलीस नाईक दीपक साबळे पोलीस शिपाई संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले पोलीस शिपाई निलेश सुपेकर त्याचबरोबर मुकुंद कदम दगडू वीरकर पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट आज 24 तास घोडेगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।